अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदूर येऊन सोयगावकडे जाणारा 2 किलोमीटरचा रस्ता हा तब्बल 5 वर्षांपासून काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हाती घेतला आहे, परंतु तो पूर्ण होत नसल्यामुळे रहिवाशांनी रस्ता रोको आंदोलन केले। शेंदुर्णी सोयगाव रोड हा 7 किलोमीटरचा असून 2 किलोमीटरचा रस्ता हा शेंदुर्णी शहरातून जातो। रस्त्याची स्थिती हालाकीची झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागांनी गेल्या 5 वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते। त्याकरता जागोजागी खड्डे केले व ठिकठिकाणी मातीचे मुरमाचे ढिगारे टाकून ठेवले, परंतु काम सुरू केले नाही, त्यामुळे त्याचा रहिवाशांना त्रास होत असून त्याच रस्त्याने मंदिर, मस्जिद, शाळा व रहिवाशी घरे, दुकाने आहेत। वारंवार अर्ज करून विनंत्या करूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व वाहनधारक करत असून रस्ता रोको देखील करण्यात आले आहे। या दोन रोड मार्गांना सगळ्या लोकांना मी निवेदन दिलेलं आहे आणि 5 वर्षापासून हा रस्ता खोदून पडलेला आहे। मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे, दळणवळणामध्ये साधन आहे तिकडे। या परिसरामध्ये उर्दू शाळा आहेत, धार्मिक जगात या ठिकाणी झाले आहेत। 4-4 वेळा गट्टी झाल्या, 4-4 वेळा रुळून टाकला गेला, 3-3 वेळा खोदकाम झाले, कुठलंही काम इंजिनिअरिंगच्या पद्धतीने होत नाही। ठेकेदार कोण येतो लवकर सापडत नाही, अधिकारी फोन उचलत नाही आणि त्यामुळे अखेर नागरिक अर्ज करत आहेत आमच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये। म्हणजे पूर्ण गाव आमचं सुंदर सुशोभित झालं असताना केवळ हा डाग तुम्ही आमच्या संदर्भाला लावून ठेवलेला आहे। तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय, तुमच्या दळ बदरी कारभाराला कंटाळून आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावर येत आहे। तर ही आता सुरुवात आहे। आम्हाला परत तुम्हाला या ठिकाणी इशारा द्यावा असं वाटतो की साहेब, शेवटचा इशारा देतो या ठिकाणी, जर का तुम्ही मुदतीच्या आत, पावसाळा सुरू होण्याच्या आत पूर्ण काम डांबरीकरण असेल, सिमेंटकरण असेल किंवा जे काय असेल ते जर का नाही झालं तर पुढच्या वेळेला आम्ही तुम्ही जिथं असेल तिथं काळं फसल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्हाला आम्ही या ठिकाणी शेवटची विनंती करतोय, कारण सर्व छान धाम दंड भेद हे सर्व मार्ग आमचे संपून गेलेले आहेत। तुम्ही वाटलंच आमच्यावर कायदेशीर कारवाई करा, जलद टाका, पण आम्ही हा रस्ता केल्याशिवाय शांत बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठेकेदार फोन उचलत नाही, फंड भेटत नाही, निधी उपलब्ध नाही। मी सांगतो साहेब, जामनेर तालुक्यात कोणता असा रस्ता आहे की तो 8 दिवसात पूर्ण झाला नाही? तिथं निधी कसा उपलब्ध होतो? तिथं सगळं टेंडर कसं पास होतं? तिथं सगळ्या गोष्टी काय होतात? तुम्हाला जर कोणी रोखत असेल तर तुम्ही इथे त्यांची नावं सांगावीत की कोण तुमच्यावर दबाव आणतंय, कोण आडवा आणतंय, लोकांना कळू द्या की याच्या मागे कळीचा नारद मोदी कोण आहे। एककडे आपले गडकरी साहेब एका दिवसात 100 किलोमीटर रस्ता बनवून जागतिक विक्रम करीत आहेत, दुसरीकडे जामनेर सार्वजनिक बांधकाम विभाग 5 वर्षात 2 किलोमीटरचा रस्ता बनवू शकत नाहीये। ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि हा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड शेंदुर्णीच्या नावावर लागणार आहे। यापेक्षा आपलं दुर्भाग्य कोणतंच नाही। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन काम करण्यासाठी आम्हाला आश्वासित करावे। या ठिकाणी पाटील साहेब आपलं निवेदन स्वीकारत आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।